नमस्कार मित्र हो, मी तुमचा मित्र समंतज्ञ डॉक्टर उत्तम गवाणे। मित्रो, बरेच लोक मला प्रश्न विचारतात की मी अनेक वर्ष मानसिक पेशंट आहे, वेगवेगळ्या ठिकाणी औषधं घेतलेली आहेत आणि तरी बरं झालं नाही, मग तुमच्याकडे बरं होईल का? काही लोक विचारतात की आम्ही दुसरीकडं औषधं चालू केलेलं आहे, ते औषधं तसंच ठेवून तुमच्याकडे समोर उपचार केलं तर फायदा होईल का? काही लोक असं विचारतात की मला बाहेर कुठेही औषधच घ्यायचं नाही, फक्त तुमच्याकडंच बरं व्हायचं आहे, मग बरं होईल काय? मग किती दिवसात बरं होईल, लगेच बरं होईल काय? असं मला प्रश्न बरेच लोक विचारत असतात। मित्र हो, या संदर्भात सांगण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला जर मानसिक विकारातून बरं व्हायचं असेल तर तुम्ही बाहेर औषधं घेत असाल किंवा नसाल, तुम्हाला एक सिस्टीम फॉलो करावी लागते जी मनाची सिस्टीम आहे। कारण विकार मनात आहे, सुरुवात मनात आहे आणि त्याचा परिणाम हा फिजिकल आहे। मेंदूमध्ये केमिकल इम्बॅलन्स झाले असो किंवा इतर काही सिम्पटम्स असो, हे पहिल्यांदा मनात आहे आणि मनाला बरं करण्याची एक सिस्टीम फॉलो करावी लागते जी तुम्हाला स्वतःला करायची आहे। तुम्ही जी औषधं बाहेर घेत आहात त्या औषधांच्या बरोबर मग काय सिस्टीम फॉलो करायचं आहे ती इथे मी आता सांगणार आहे। माझ्याकडं OCD असो किंवा डिप्रेशन असो, एन्झायटी असो, वेगवेगळ्या मानसिक विकाराचे पेशंट येत असतात आणि ते हे सेम प्रश्न विचारत असतात। मित्रो, सिस्टीम काय बघा, तुम्हाला काय करायला पाहिजे तर काही गोष्टी सांगतो तुम्हाला मानसिक विकारातून बरं होण्यासाठी तुम्हाला या करायचे आहेत। हा इथं बरं होणार नाही। बघा, जर तुम्हाला शारीरिक एखादा आजार झाला, ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, तर तुम्ही काय करता, जनरल फिजिशियनकडे जाता, डॉक्टरांच्याकडून इंजेक्शन घेता, औषध घेता, रात्री झोपता, सकाळी तुम्ही बरं झालेलं असता किंवा तुम्हाला बरं वाटत असते। हे जसं शरीरामध्ये चालतंय की तुम्ही निष्क्रिय राहायचं आणि डॉक्टर तुम्हाला इथं बरं करणार, हे शारीरिक आजारामध्ये चालतंय, पण मनाच्या आजारामध्ये तसं होत नाही। काय करायचं तुम्हाला, तुम्ही जरी औषधं घेत असाल तर त्याबरोबर तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत। त्यामध्ये पहिली गोष्ट आहे फिजिकल एक्सरसाइज, म्हणजे शारीरिक व्यायाम, ही पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे। मित्रो, शरीराचा व्यायाम अतिशय आवश्यक आहे। तुम्ही ज्यावेळेला मानसिक पेशंट असता किंवा मानसिक विकार आहे म्हणून औषध घेत असता, अशा वेळेला तुम्हाला मनाचा व्यायाम, शरीराचा व्यायाम अतिशय आवश्यक आहे। शरीराचा व्यायाममध्ये काय करायचं, तुम्हाला सकाळी तुम्ही रनिंग करू शकता, इतर फिजिकल एक्सरसाइज करू शकता, अगदीच काय नाही झालं तरी चालण्याचा व्यायाम तरी तुम्ही नक्की करू शकता। काही लोक सांगतात की सकाळी उठायला होत नाही। निश्चित काही लोकांना जर औषधं झोपेचे वगैरे चालू असतील तर त्यांना सकाळी उठायला वेळ होतोय, तर अशा लोकांनी उशिरा गेलं तरी काय हरकत नाही। 9 गेलं तर आपल्याला कुठं कुणाला दाखवायला जायचं आहे, 9 गेला तरी काय हरकत नाही, 9 जाऊन फिरून यायचं आहे, चालून आला तरी चालतंय। अगदीच कंटाळा येतोय, 10 उठतोय, आळस आहे, तर संध्याकाळी जाऊ शकताय तुम्ही। संध्याकाळी 6 जर तुम्ही गेला, 7 गेला, तरी तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होणार आहे। म्हणून हा शरीराचा व्यायाम आवश्यक आहे। अगदीच काही लोकांना बाहेरच जायला आवडत नाही, होत नाही, तर त्या लोकांनी घरीसुद्धा दुरीवरच्या उड्या किंवा इतर व्यायाम तुम्ही करू शकताय। शरीराचा व्यायाम हा अतिशय आवश्यक आहे। कारण शरीराचा व्यायाम तुम्ही करत असता त्यावेळेला शरीरामध्ये पॉझिटिव्ह हॉर्मोन्स तयार होत असतात, पॉझिटिव्ह केमिकल तयार होत असतात, एंडॉर्फिन आपलं तयार होत असते आणि ज्याचा आपल्या विकारातून बरं होण्यासाठी आपल्याला अतिशय ते आवश्यक आहे। याशिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे मेंटल एक्सरसाइज, म्हणजे मनाचा व्यायाम। हे मेंटल एक्सरसाइज अतिशय आवश्यक आहे, मी नेहमी सांगतोय। मनाचा व्यायाम, ज्यावेळेला तुम्ही मनाने स्ट्रॉंग होत आहे त्यावेळेला तुम्ही प्रत्येक गोष्टीला फेस करण्यासाठी सक्षम होत आहे। मन खंबीर असेल, मन स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या मानसिक विकाराला, त्या मानसिक सिच्युएशनला टॅकल करायला सक्षम असता। कारण ज्या वेळेला तुम्ही मानसिक विकारग्रस्त असता त्यावेळेला बहुतांश वेळेला मनाने हळवे, सेन्सिटिव्ह लोक किंवा मना लावून घेणारे लोक अशा पद्धतीची तुमची मानसिकता असते। अशा वेळेला मनाचा व्यायाम अतिशय आवश्यक असतो, जो तुम्हाला या मानसिक विकारातून बाहेर पडण्यासाठी अतिशय मदत करतो। मनाच्या व्यायामामध्ये तुम्ही काय काय करू शकता, तर त्यामध्ये तुम्ही ब्रिदिंग एक्सरसाइज करू शकता, म्हणजे श्वासांचा व्यायाम। श्वासांचा व्यायाम या संदर्भात या प्रश्नात मी बऱ्याच वेळा बोललेलो आहे। यामध्ये दीर्घ श्वास घेणे, अगदी पोटातून छातीतून श्वास घेणे आणि हे एक्सरसाइज म्हणून रेग्युलर करणे हे अतिशय आवश्यक आहे। मित्रो, हे श्वासांचा व्यायाम का आवश्यक आहे लक्षात घ्या।
तुम्ही ज्यावेळेला वेगवेगळ्या मूडमध्ये असता, म्हणजे आनंदाच्या मूडमध्ये असो किंवा दुःखाच्या मूडमध्ये असो किंवा टेन्शनच्या मूडमध्ये असो, त्या त्यावेळेला तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर त्या त्यावेळेला तुमचे ब्रिदिंग सिस्टीम हे वेगवेगळी काम करत असते. ज्याला तुम्ही दुःखामध्ये असता त्याला छोटे श्वास येत असतात, ज्याला तुम्ही खुश असता त्याला भरपूर श्वास येत असतो. मग आपल्याला काय करायचं, नेहमी भरपूर श्वास घेऊन रीतसर व्यायाम म्हणून, सकाळी संध्याकाळी व्यायाम म्हणून भरपूर श्वास घेऊन मेंदूमध्ये किंवा शरीराला तशा प्रकारची सवाच आहे आणि मेंदूमध्ये पॉझिटिव्ह बदल आपल्याला श्वासांच्या माध्यमातून करायचा आहे, म्हणून हे ब्रिदिंग एक्सरसाइज. मनाच्या व्यायामामध्ये आणखीन काय करू शकता तुम्ही, मेडिटेशन, ध्यान. ध्यानाचे अनेक फायदे आहेत हे सिद्ध झालेलं आहे. ध्यानाबद्दल मी डिटेल ध्यानाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. मित्र, रेग्युलर ध्यान केलं तर तुमचं मन स्ट्रॉंग होण्यासाठी, मन स्थिर होण्यासाठी, अस्वस्थता बेचैनी कमी होण्यासाठी, विचारांवर कंट्रोल होण्यासाठी ध्यान हे अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही रेग्युलर ध्यान केलं तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होतो आहे. त्याशिवाय रिलॅक्सेशन तुम्ही करा, म्हणजे शिथिलीकरण तुम्ही रेग्युलर केलं तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. या मनाचा व्यायाम पहिलं काय करायचं, शरीराचा व्यायाम रेग्युलर. बघा, ह्या व्यायाम म्हणजे काय, रेग्युलर करायच्या गोष्टी आहेत. बरं काय, मी बऱ्याच लोकांना असं सांगत असतोय की हे करा ते करा, मग ते त्यामध्ये सुद्धा कंट्रॅक्ट करतात. तुमच्या जागी मी व्यायाम करून किंवा दुसऱ्या कोणी घरच्याने व्यायाम करून काही फायदा होणार नाही. तुम्हाला ॲक्च्युली हे करायचं आहे. शरीराच्या व्यायामाला एक वेळ तुमची इच्छा नसली कंटाळा करत केलं तर चालते, पण मनाचा व्यायाम मात्र मनापासून करायचा आहे. उगाच वेळ मिळाला नाही, कंटाळा आला, झोप झाले नाही, काहीतरी करण्यास होऊन त्याचं काही भावना नाही. म्हणून मनाचा व्यायाम, शरीराचा व्यायाम तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हालाच करायचा आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे, डायट म्हणजे आहार. मित्र, लक्षात घ्या, तुम्ही जे खाताय त्यातूनच तुमचं शरीर बनत असतं. तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही काय खाता त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो, त्याचाच तुमच्या मनावर परिणाम होत असतो. तुम्ही फास्ट फूड जंक फूड खात असाल तर तुमचं शरीर त्या पद्धतीनं घडतंय, प्रतिकार शक्ती त्याप्रमाणे तयार होते, त्याचप्रमाणे मेंदूची जडणघडण पण त्याचप्रकारे होत असते. म्हणून डाएटला अतिशय महत्त्व आहे. पौष्टिक आहार, सकस आहार, सात्विक आहार, चांगला आहार जर तुम्ही खात राहिला, व्यवस्थितपणे खात राहिला, म्हणजे हळूहळू चावून खाणे, भरपूर चावून खाणे, शिस्तीत खाणे, अशा प्रकारे तुम्ही जर आहार चांगल्या पद्धतीचा आणि पौष्टिक आहार घेतला तर त्याचा तुमच्या मेंदूला चांगला फायदा होतो आहे. बरेच लोक काय करतात, मानसिक विकार आहे पण त्याबरोबर सिगरेट, दारू किंवा गुटखा असे मेंदूला किक आणणारे आयटम खात असतात. मग विचार करा, तुम्ही जर औषध घेत असाल, औषधाचा मेंदूमध्ये चांगला इफेक्ट होत असेल आणि जर त्याचबरोबर तुम्ही गुटखा, तंबाखू यासारखे व्यसनं करत असाल ज्याचा मेंदूला किक येते, तर रिपेअर कसं होणार, इकडून दुरुस्त होत आहे आणि इकडून किक येत आहे, म्हणजे मेंदूची सिस्टीम हे दुरुस्त होणार नाही. त्यासाठी तुम्हाला व्यसनांवर कंट्रोल करायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आजार तिथंच राहतो किंवा आजार कमी होत असतो पण व्यसनाचा आणि दुसरा त्रास चालू होतो. म्हणून पौष्टिक आहार करणे, डाएटला फार महत्त्व आहे. व्यसन सगळे बंद करायचे आहेत आणि पौष्टिक आहार, सकस आहार खाण्याला महत्त्व द्यायचं आहे. याच्यानंतर चौथं तुम्हाला आणखीन करायचं, वातावरण निर्मिती. मित्र हो, ज्यावेळेला घरामध्ये एखादा मानसिक पेशंट असतो किंवा तुम्ही स्वतः असाल तर त्याला पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला राहायचं आहे. पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही घरामध्ये स्वतः टेन्शनमध्ये असाल आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर नकारात्मक विचार टाकणारे लोक, सतत हराश करणारे लोक जर तुम्हाला असतील तर तुमच्यामध्ये आपोआप चिडचिडेपणा तयार होईल आणि बरं होण्यासाठी हे वातावरण अतिशय चुकीचं आहे. पॉझिटिव्ह वातावरणात राहणे, स्वच्छ वातावरणात राहणे, घरामध्ये किंवा तुम्ही जिथं राहत असाल तिथं वातावरण स्वच्छ असायला पाहिजे आणि हे घरच्याने आणि तुम्ही स्वतः निर्माण करायचं आहे. पॉझिटिव्ह मित्रांच्या संगतीत राहायचं आहे. एन्व्हायरमेंट चांगला असेल तर त्याचा तुमच्या मनावर आणि बॉडीवर चांगला इफेक्ट होत असतो. म्हणून एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह तुम्ही तयार करायचं आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट करायचं आहे तुम्हाला, हे तो वातावरण लिहितो. पाचवं गोष्ट तुम्हाला करायचं आहे, धारणा. पाचवं महत्त्वाचं आहे, बिलीफ सिस्टीम चेंज करणे. मित्र, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, बिलीफ सिस्टीम. तुमची विचारसरणी काय आहे, तुमची धारणा काय आहे विशिष्ट गोष्टीबद्दल, ते फार महत्त्वाचं आहे. कारण जसं तुमच्या मनामध्ये धारणा आहेत तशा प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येतात. जसे विचार आहेत त्या प्रकारच्या भावना तुमच्या मनामध्ये येतात आणि त्याप्रमाणे तुमची ॲक्टिव्हिटी होत राहते.
म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये तुमची हे बिलीफ सिस्टीम चेंज करायची आहे. मी नुकतंच बिलीफ सिस्टीमवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही निश्चित बघा. बिलीफ सिस्टीम ही तुम्हाला चेंज करायची आहे. अंतर्मनामध्ये सकारात्मक विचारांचे संस्कार रुजवायचे आहे. प्रत्येक विचाराला तर्क वितर्क करून योग्य अयोग्यच्या निकषावर योग्य निर्णय तुम्हाला योग्य विचार फॉलो करायचा आहे. हे जर तुम्ही केला तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होतो. म्हणून बिलीफ सिस्टीम अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे मूळ आहे. मित्रो, भीती वाटणे किंवा एखादी गोष्ट करू वाटणे, ऑब्सेशन वाटणे, या गोष्टीमध्ये बिलीफ सिस्टीम फार महत्त्वाची आहे. म्हणून तुम्हाला बिलीफ सिस्टीम चेंज करायची आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं आहे, सहावं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं बिहेवियर, तुमचं ॲक्शन, ॲटिट्यूड, बिहेवियर तुमचं. तुम्ही कसं वागता, एखाद्या गोष्टीला कसं रिॲक्ट करता, मग ते योग्य रिॲक्ट करता का, चुकीचं रिॲक्ट करता का, हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला समजा बाहेर जायची भीती वाटते, तर तुम्ही पुन्हा पुन्हा बाहेर जाऊन बघायला पाहिजे. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्हाला ज्या गोष्टीचं ऑब्सेशन वाटतंय ती गोष्ट तुम्हाला टाळण्याचं सराव करायला पाहिजे. हे बिहेवियर मित्रो, आता ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, धारणा आणि हे बिहेवियर, या दोन गोष्टी थोडंसं ट्रीटमेंटचा पार्ट आहे. धारणा हे समूह उपचाराचा पार्ट आहे आणि बिहेवियर हे थोडंसं काउन्सिलिंगचा पार्ट आहे. समुपदेशन आणि समूहन हे दोन थोडंसं माझ्या अखत्यार येते. बाकी या तीन गोष्टी, या चार गोष्टी ज्या आहेत, या ट्रेनिंगचा पार्ट आहे. म्हणजे व्यायाम, फिजिकल एक्सरसाइज, मेंटल एक्सरसाइज, आहार आणि वातावरण हे ट्रेनिंगचं पार्ट आहे. हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं, हे तुम्हाला समजलं असेल. या दोन गोष्टी थोडंसं ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंगचा, या दोन गोष्टी आहेत. या चार गोष्टी तुम्हाला मी आता थोडक्यात सांगितलेल्या आहेत आणि कमी वेळेमध्ये बऱ्यापैकी डिटेलिंग सांगितलेलं आहे, कारण तुमची पण इच्छा आहे की व्हिडिओ छोटे असावे. हे चार गोष्टी आहेत की ज्या संदर्भात मी आणखी व्हिडिओ यापूर्वी सुद्धा बनवलेले आहेत. त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न वाटला असेल या चारीबद्दल, तर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करा. मी व्हॉट्सअपवर तुमचे तुम्हाला त्याचे डिटेलिंग पाठवू शकतो की तुम्ही काय एक्सरसाइज फिजिकल आणि मेंटल करायला पाहिजे, वातावरण कसं ठेवायला पाहिजे, मी तुम्हाला सांगू शकतो. हा पाठ हे धारणाबद्दल मी व्हिडिओ यापूर्वी पण बनवलेला आहेत. माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा धारणाचा टॉपिक आहे, तुम्ही वाचू शकता आहे. आणि हे समोरनंच थोडंसं याचा फायदा होणार आहे आणि बिहेवियर हे काउन्सिलिंगचा पार्ट आहे. या दोन गोष्टी या संदर्भात आजच्या या व्हिडिओबद्दल तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारच्या शंका किंवा प्रश्न असतील तर निश्चितपणे मला व्हॉट्सअप करा. माझा नंबर आहे 86-0054-0055. तुम्ही मला माझ्या ॲड्रेसवर प्रत्यक्षात सुद्धा भेटू शकता. व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करण्याबद्दल मी आता हे सांगायचं बंदच केलेलं आहे. कीप इन टच, बी सेफ, टेक केअर. थँक्यू.